ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतल्या निवासस्थानी एसीबीकडनं झाडाझडती. आतापर्यंत 6 वेळेला साळवींची एसीबीकडनं चौकशी. ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं. चौकशीला सामोरं जाण्याची तयारी. अटकेला आपण घाबरत नाही. राजन साळवींची प्रतिक्रिया. जालन्याच्या औद्योगिक वसाहतीतील 2 स्टील कंपन्यांवरती केंद्रीय जीएसटी विभागाचे छापे. गुजरातहून बनावट बिलांच्या आधारे भंगाराची खरेदी केल्याचा संशय. 10वी 12वीच्या 68% विद्यार्थ्यांना भागाकारच जमिना. यंदाचा देशव्यापी असर सर्वेक्षण अहवाल समोर. तर विद्यार्थ्यांना 21% विद्यार्थ्यांना दुसरीतलं मराठी सुद्धा वाचता येईना. मुंबई पुणे महामार्गावरती आज 6 तासांचा ब्लॉक. पनवेल कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबईतील अंधेरीच्या गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावं. पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे निर्देश. 100 वर्ष जुन्या असलेल्या सायन रेल्वे पुलावरती 26 जानेवारीनंतर हातोडा. रेल्वेची तयारी पूर्ण. पूल पाडण्यासाठी लागणार 6 महिने. सध्याच्या पुलाखालून 5वी आणि 6वी मार्गिका टाकण्यावरती मर्यादा येत असल्यामुळे हा पूल पाडून टाकण्याचा निर्णय. मुंबईतील परळमध्ये असलेल्या दामोदर हॉलच्या पाडकामाला पालिकेची स्थगिती. याबाबतच्या निर्णयासाठी पालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंग चहल एक निर्णायक बैठक घेणार. 12 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार नंगारा भवनच्या विस्तारित विकास कामांचं उद्घाटन. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा. राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाचा आज नारी निर्धार मेळावा. षणमुखानंद सभागृहात अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. फेब्रुवारीच्या 2 आठवड्यापासून शरद पवार महाराष्ट्रातल्या महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये मेळावे घेणार. बूथ प्लॅनिंग आणि प्रचार रणनीतीसाठी शरद पवार मैदानात. महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीची अटक. सूरज चव्हाण यांचा आपल्याला अभिमान. तो निर्लज्ज हुकुमशाहीसमोर झुकला नाही. आपल्या राज्यातल्या हुकुमशाहीच्या राजवटीबद्दल जग मत व्यक्त करतंय. जग ही राजवट पाहतंय. सूरज चव्हाण यांच्या ईडी कारवाईवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. भाजपकडनं घबराटीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. सूरज चव्हाण यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींची टीका. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं साधला राजू शेट्टींशी संपर्क. स्वाभिमानीनं महायुतीमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती राजू शेट्टींना केल्याची माहिती. लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमरावती शहरात आज काँग्रेसची पश्चिम विदर्भ पहिली आढावा बैठक. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असतील. पलटणमधनं देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरनं मुंबईच्या दिशेला रवाना होताच उदयनराजे रामराजेंच्या भेटीला. तिकीट द्या म्हणजे आपल्या दोघांचंही बरं चालेल. रामराजे नाईकांचं उदयनराजेंना मिश्किल वक्तव्य. अकोला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश पार पडला. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 6 इलेक्ट्रिकल बसेसचं लोकार्पण. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना 4थ्यांदा मुदतवाढ. शासनाच्या निर्णयानं शेतकऱ्यांना दिलासा. धान खरेदी नोंदणीसाठीची मुदत आता 31 जानेवारी. हिंगोलीमध्ये हळदीच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट. हळद 17 हजारांवरनं 9 हजारांवर पोहोचली. तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रोत्सव. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्क इथे असलेल्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नक्षलवाद्यांच्या महिला आघाडीकडनं राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार. आम्हाला मंदिर नको तर रोटी कपडा मकान शिक्षण आरोग्य हवंय. या आशयाचं पत्रक काढून उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालण्याच्या सूचना.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं धनुर्धारित श्रीरामाची प्रतिमा आणि त्यापुढे उद्धव ठाकरेंची छबी असलेलं होर्डिंग. 22 आणि 23 तारखेला ठाकरे गटाचं अधिवेशन. उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार. नाना शंकर शेठ यांच्या चरित्राचं मुंबई विद्यापीठात प्रकाशन. फलटण येथील चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी चरित्राचं लिखाण केलंय. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईकडनं या चरित्राची निर्मिती केली गेली आहे. मुंबई विमानतळावरती विमानाच्या शेजारीच प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगोला 1,20,00,000 दंड तर मुंबई विमानतळाला 6,00,000 दंड. नागपूरच्या पारडी उड्डाणपुलावरनं एक ट्रक खाली कोसळताना वाचला. चौकावरनं वळण घेताना ट्रक एका बाजूला झुकला आणि उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीजवळ उलटला. चालक आणि वाहक दोघे वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ठाण्यातल्या मुंब्रा बायपास रोडवरती ट्रेलरचा अपघात. अपघातामुळे ठाण्याकडनं मुंब्र्याकडे येणाऱ्या लेनवरती काही काळ वाहतूक कोंडी. बदलापूरमधील खरवई एमआयडीसीमध्ये कंपनीत भीषण स्फोट. या स्फोटात कंपनीतील 4 ते 5 कामगार गंभीर जखमी. अग्निशमन दलाकडनं आगीवरती नियंत्रण. अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात गॅरेजला आग. 30 ते 35 गाड्या जळून खाक. अंदाजे 3 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती. 112 क्रमांकावरती फोन करून अयोध्येमध्ये गोळीबार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक. अहमदनगरच्या संगमनेरमधली घटना. मद्याच्या नशेत हे व्यक्तीनं कृत्य केल्याची माहिती. धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवरती रेल्वेच्या डब्यातल्या बाथरूममध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. संबंधित व्यक्तीला अटक. आरोपी त्या ट्रेनच्या एसी कोचचा अटेंडंट होता. नागपूर लोहमार्ग पोलिसांची कारवाई. पतीकडनं पत्नीवरती धारधार शस्त्रानं प्राणघातक हल्ला. पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामीण रुग्णालयाजवळची घटना. प्रेयसीची हत्या करून प्रियकराचीही आत्महत्या. नवी मुंबईच्या कळंबोलीमधली घटना. प्रियकरानं प्रेयसीचा गळा ओढून हत्या करत स्वतः सुद्धा रेल्वेखाली उडी घेतली. पुण्यातील किवळे गावाजवळ रुग्णवाहिकेचा अपघात. चालकाचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची माहिती. सुदैवानं रुग्णवाहिकेत कुणीही प्रवास करत नव्हतं. यवतमाळच्या राळेगावमध्ये दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू. रोडच्या विरुद्ध दिशेनं ये जा केल्यामुळे दुचाकीचा अपघात. 2 बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिराच्छीवाडीमधली घटना. या दोघी बहिणी वडिलांसोबत शेतात गेलेल्या होत्या. लातूरच्या पेट गावाजवळच्या तरौजा नदीच्या पुलावरती आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह. औसा आणि लातूर पोलिसांची घटनास्थळी धाव. पुढील तपास सुरू. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर फेसबुकनं ऑनलाईन नायलॉन मांजा विक्री बंद केली. यासंदर्भात फेसबुकला 22 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आहेत. ठाण्यातल्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचं काम सुरू. कोरड्या हवेमुळे उत्तर भारतातल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे पुढचे 4 ते 5 दिवस राज्यभरात गारठा जाणवणार. जळगावमध्ये 9.3° सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माळेगावमध्ये बिबट्याचं दर्शन. बिबट्या आणि 3 पिलं कॅमेरामध्ये कैद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.